Maru mama mi sharana alo tuja paya no yadwad madhe aloy ami ata ani yadwad madhe hanumant sundole yanchyakade nigale kettu sundole gelat pude tanche chiranjeev tar ami chalat chalat nigale majhyavar tamanna ahet तमन्ना तमन्ना बाबांवर तमन्ना बाबांवर मित्रांनो तमन्ना बाबांवर मित्रांनो तमन्ना बाबांवर असं सांगतायत की इथं शिरे बहुत काटर लय फार मोठे आहेत हो आता मी बघालो इथं कशामध्ये काटत इले कुरी कोण सरला जाणो देवर और मी बोला कसे हां हां बाळो झालं इले नेवर नेवद उराय बर मन कड़े बर निम मन कड़े हो बोला कि तमन्ना काट होता दूर थाम कोपऱ्यात थाम पानी भर भोजन बनवायचं बर काटलंय होतं मोठं काटर असायचं काय इथलं मित्रांनो ते सांगतायत मला मगाशी सांगितलं त्यांना आता सांगायलंय ना तर मोठं काटं असायचं बाबळीचं असं मोठं मोठं काटं असायचं म्हणाले काय ह्या भागात तर हे आहेत किट्टू सुंदळे त्यांना परत त्यांनासून आम्हाला न्यायला परत आलेत तर जाऊया आपण गाडीत जरा शेतामध्ये आतमध्ये घर आहे भरपूर टन मित्रांनो हनुमंत सुंदोळे यांच्या घरी आम्ही आलो आता यांच्या शेतातच नमस्कार हनुमंत सुंदळे इथं आहेत मित्रांनो आपल्याला भेटलेत इथं यादवाडला आलेलाच एक फायदा असा झाला की यादवाडला मी आलेलाच आणि मी जनार्दन दत्ता त्यांना घेऊन आलेलाच एक फायदा झाला असा झाला इथं यादवाडला आल्यावर त्यांना एक कथा आठवली त्यांच्या आई वडिलांची तर ती कथा आपण ऐकूया आता काय नेमकी आहे कथा आणि फार म्हणजे फार सुंदर कथा मला वाटली ती तुम्ही जरा ती आता कथा ऐका आठवणीनं ते कथा आहे का मित्रांनो खरंच खूप सुंदर कथा आहे आणि इथं आल्यामुळं ज्यांना त्या आमच्यावर आल्यामुळं त्यांना ती कथा आठवली आमच्या पहिल्या मुलाखतीमध्ये कधीच त्यांनी ती कथा सांगितली नाही तर ती कथा काय आहे आपण ऐकून घ्या माझं नाव जनार्दन खिल्लापा सुतान माझे आजोबा धोंडीबा आप्पा सुतान आजीचं नाव चंद्राबाई धोंडीबा सुतान औरणार तालुका गडिंग्ला जिल्हा कोल्हापूर इथं आम्ही आता यादवाडमध्ये आहे यादवाडमध्ये आल्यानंतर आम्हाला आमच्या आजीनं सांगितलेली कथा आठवली बाळूमामाबद्दल हे आठवलं आम्हाला बोला काय घडलं ते आमची चंद्राबाई म्हणजे चंद्राबाई आणि आजोबा धोंडीबा यांनी मामांची आठवण आली की इकडे येत होते निघणार म्हणजे मामा इकडे नंगापूरला असताना तुमचे आजोबा धोंडेबा सुतार आणि आजीबाई चंद्राबाई धोंडेबा सुतार हे इकडे येत होते नाही येणारच आठवण आली आठवण आली की हा मग त्यावेळी असेच कमी जास्त एक 70 वर्ष झाली असणार त्या बर 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 येताना त्यावेळी काय एसटीच एवढी सोय नव्हती बर खाजगी गाडी असणार बर कवा दिवसात एक वेळा येणार एक मग ते येत्या वेळी औरणामधनं निघून यादवाडला यायला वेळ झाली बर रात्र झाली इथे म्हणजे हे तर यादवाडला येईपर्यंत रात्र झाली कशा नाही होतं त्यावेळेला काय त्यावेळी चालत आले बैलगाडीनं आले खाजगी थोडं चालत येणार आणि थोडं गाडी खाजगी गाडी असणार त्याच्यात नाही येणार ते मग मुजुकापा सिंधुळे हे मामांचे भक्त यादवाडमध्ये यादवाडमध्ये या यांच्या घरी ते मुक्काम राहिले मुक्काम राहिले मुक्काम इथं आता आम्ही आहे आमच्या आजोबा आणि ते बर बर आजी आणि मुक्काम राहिल्यानंतर येते वेळी संकट भाकरी आणलेली होती मामांना देण्यासाठी भाकरी आणली नाही नाही आपण खाण्यासाठी खाण्यासाठी बर आणि ती
भाकरी खाली येऊन इथं संध्याकाळी आणि झोपले यांच्याकडे उशाला घटलं ठेवून झोपले. बर, मग ते भाकरीचं काय झालं असणार बघा. उशाला घटलं ठेवल्यामुळे ते तुकडे झाले, तुकडे होऊन बर त्याचं हे झालं. आणि त्यावेळी मग सकाळ उठवून त्यांनी निंगापूरला चालले. बर, मग निंगापूरला पोहोचायला त्यांना परत संध्याकाळी पाच वाजले म्हणजे इथनं निघून यादवाडा असणं निंगापूरला जायला परत संध्याकाळी पाच वाजले. त्यावेळी आजीला सगळं माहिती होतं देवाला काय आवडतंय बनवास नाही. म्हणजे त्यावेळी मी ऐकलंय साधारण ते सांगतो, खरं असायलाच बोलायला पाहिजे. हे हिरव्या वाटाण्याचा झुणका, हिरव्या वाटाण्याचा झुणका. बर, परत सांडग्याचं हे सांडगे सार, सांडगे म्हणजे तुरीचे सांडगे तयार करतात ते सांडग्याचं हे सगळं साहित्य ती संगत घेऊन आलेली होती. त्यात आवडायचं काय आवडायचं सगळं होतं सांडगे काय आवडतंय ते. परंतु ते जाऊन पोचल्यानंतर बकरी राखून येऊन तंबू पुढे बसले. त्यावेळी नमस्कार केल्यानंतर सुतारने काय आणलंय म्हणून मामाने विचारलं आमच्या आजीला, सुतारने तू काय आणलीस खायला. तर तिच्या मनात आलं सगळं आहे आणि काही भाकरी नाही, बाकीचं खाण्या आता द्यायला काय इथे हे नाही. नंतर अनेकदा विचारलं म्हणे काय आहे तुझ्याकडे आता. तर गावाकडं भाकरी आणून खाल्याला राहिलेला आहे म्हणाले. म्हणजे किती दोन दिवसाच्या अगोदर आणि ते पण वाटणं खायत खायत आलेलं राहिलेलं आहे, शिल्लक राहिलेलं. ते गटलं घेतलं मागून आणि बसून त्यातलं थोडं खाल्लं. बापरे बापरे, हे घटना आम्ही आमच्या आजीच्या तोंडून ऐकलेली आहे. आजीच्या तोंडून ऐकलं, 70 वर्षाच्या मागची गोष्ट आहे. खरंच जनात त्या ही खरोखर शबरीसारखी कथा आहे तुमची, शबरीसारखी कथा आहे. कारण रामानं सुद्धा शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती. रामानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती. भक्ती असली ना, भक्ती असली की देवाला काय फरक आहे. देव कसलं एवढं सुतार असेल ना, सुतार असेल ना. खरंच तुम्ही इथं आल्यामुळं तुम्हाला हे सगळं आठवलं. आजा आजोबाजींचं तुम्ही सगळं नाव काढला, खरंच बरं झालं. तुमच्या आजोबाजींचं नाव निघालं. त्याच घरात यायची वेळ आली तुमच्यावर, विचार करा. त्याच घरात परत आजोबाजी ज्या घरात राहिले होते त्यांचे, त्याच घरात परत ह्यांना नातू आला आहे आता तुमच्या घरात. ह्यांच्या आजोबाजी तुमच्या घरात आजा भेटायचा आहे. निघापूर वस्ती माहिती घेत होत्या तेव्हा जाईल रोटी कडवून मारते तरी आज ना आजा ओळख रोटी तुम्ही मारते निघापूर म्हणजे नातू आला आता तुमच्या जनात. खरंच फार मोठे कथा सांगितलं तुम्ही आणि एक मिनिट आणि ही कथा तुम्हाला आठवली महत्वाचं म्हणजे इकडे यादवाला यायचं ठरल्यानंतर तुम्हाला ही कथा आठवली त्याबद्दल खरंच मामांचा आभार मानायचे. मामानेच तुम्हाला इकडे पाठवलं हे जा सांगा म्हणून खरंच की नाहीतर हे तर ते आज सकाळी निघालेले घराकडे जाऊया म्हणून त्या ह्याच्या कोणाच्या तुमच्या आठवण बघ्यात कोणतरी आला होता त्याच्या गाडीवरून निघाले. मीच थांबा म्हटलं जाव्या यादवर आज एक दिवस घरानं गेलं काय बिघडतं काय म्हटलं आणि आज इथं आले आणि त्याने हे आठवलं. खरोखर सांगायसाठीच इथं आल्यासारखं झालं. धोंडबा आजीचं एवढी माया होती खरंच आणि आजावर माया होती ना आजीची सुद्धा आजीची लई आहे आजीची लई देवाचा आणि त्यांचं लई संबंध काय सांगेल ते ऐकणार देव खरं आणि आठवण आली की इकडे येणार पाहुण्याकडे जाणार नाही कारण निंगापूरला ह्या भागात आठवण आले की मामांच्याकडे येणार आले की 15-20 दिवस थांबून जाणार काय त्याला आवडतं ते खायला घालून जाणार काय त्यावेळेची भक्ती बघा काय माणसं बघा त्यावेळेची काय भक्ती आणि काय माणसं बघा विश्वास म्हणजे विश्वास खरं विश्वास. मित्रांनो आपण सिंधुळेंच्या घरी आलोय. हनुमंत सिंधुळे आपल्यावर आहेत, किटू सिंधुळे आहेत, हे हनुमंत सिंधुळेंचे चिरंजीव काय नातू चिरंजीव ना त्यांचे तर त्यांचे नातू आहेत किटू सिंधुळे. हे तर हनुमंत सिंधुळे आहेत मित्रांनो, हनुमंत सिंधुळे निवर अप्पा रे सर रे
मुदकाप्पा मुदकाप्पा सुंदोळ्यांचे चिरंजीव हनुमान सुंदोळे आहेत. आणि नवर हेसर आलेला नवळ्या प्रकाश रे ಅಜ್ಜಾಪನ್ನ ಹುದ್ದಿ ಮಾಡಿಸ್ತಿದ್ರೆ ಹೋಗುವ ಎರಡು ಬರೀ ಬರ್ತಿದ್ರೆ ಹೋಗುವಾಗೂ ಬರ್ತಿದ್ದ ಬರುವಾಗೂ ಬರ್ತಿದ್ದ ಬರುವಾಗ ಈ ತೋಟಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ರೆ ಹೋಗುವಾಗ ಬರುವಾಗ ಆ ತೋಟಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ರೆ ಹೊಲಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ದ काय म्हटलं सांगा की काय म्हटलं येते वेळी जाते वेळी येणार ह्यांच्या ह्यांच्या शेतात बसून जाणार आणि जाते वेळी ह्यांच्या शेतात जाणार बरोवाग ही होल आवक बरतरे होगवाग ही होल म्हणजे जाताना एका शेतात नाही येताना एका शेतात नोडिले ना अज्जा नोडिल हंग हित आल्यावर मराठी बरतेत ते हित आल्यावर कसं कसं काय काय व्हायचं विचारा की त्यासने विचारा तिथं बसून विचारा काय अडचण नाही निम अज्जा बांधलं नीव हेळतीरु अदेला हेळ ಹುಗ್ಗಿ ಮಾಡ್ಸವ್ರಿ ಅನ್ನ ಮಾಡವ್ರಿ ಮತ್ತೆ ಸಾರು ಮಾಡವ್ರಿ ಹೆಂಗ್ ಸೇವಾ ಮಾಡಿದ್ರಿ ಬಂಡಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಎತ್ತ ಗಾಡಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ವು ಒಂದು ಕಣಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಣಕ್ಕೆ ನೀರ ಎಲ್ಲ ತಾನೆ ಚೇತ ತಲೆಯವರ್ ಲಾಕಡ ದಿನಾರ್ आणि गाडी घेऊन तिथं भोजन करून घेऊन तिथं हे करणार शेतात पूजा होईपर्यंत तिथं करून त्यांना जेवाय वाढून मग येणार घर मी शरण आलो तुझ्या पा.